हॅलो फ्रेंड्स चला आज आपण तांदळाची भाकर कशी बनवायची ती बघूया ही तांदळाची भाकर एकदम सॉफ्ट मऊ आणि एकदम हलकी बनते बघा मी दाखवते तुम्हाला मी ही भाकर दोन्ही हाताने बघा दाबली तरी पण एकदम चिपकत नाही काय नाही एकदम सुक्की सुक्की आहे एकदम सोप सौ, एकदम सोप्या पद्धतीने बनवायची आहे आणि खूप 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 सॉफ्ट बनते आणि टेस्टी तर सांगूच नका तुम्ही कोणत्याही भाजी बरोबर खा ही खूप छान लागते तर चला आपण आता सुरू करूया कशी आहे आपण ही भाकरी बनवली मी तुम्हाला दाखवते ही भाकरीचा पापुत्रा सुद्धा किती सॉफ्ट आहे तो तर सुरू करूया तर पहिलं मी एक ग्लास पाणी घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं एक ग्लास पाणी आणि चिमुटभर मीठ आता ह्याला आपल्याला चांगलं उकळल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं पीठ आता हे पीठ आपण दळून पण आणू शकतो किंवा बाहेर विकतही मिळतं तर मी याच्यामध्ये दोन कप तांदळाचं पीठ यूज केलेला आहे तुम्ही ज्या वेळेस पीठ मिक्स करायला घ्याल त्याच्या वेळेस तुम्हाला समजून जाईल की पीठ तुम्हाला किती आवश्यकता आहे पण एका ग्लासला दोन कप पीठ बरोबर आहे तर आता आपण एक लाकडी चम्मचच्या साईडने ह्याला मिक्स करून घेतलं आहे आणि असंच झाकून ठेवलं आहे आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचंय नंतर हे आपण एका परातीत काढून घेऊया त्याला चांगली वाफ लागलेली आहे बघा असं पीठ झालं पाहिजे आता पिठानुसार आहे कधी कधी कमी पाणी लागतं कधी जास्त पाणी लागतं पण जेवढं पीठ आहे तेवढं पाणी घ्या आता आपल्याला हे मस्त पैकी एखादी वाटी घ्या तांब्या घ्या ग्लास घ्या यानी त्याच्या बॅकसाईडनी आपल्याला व्यवस्थित म्हणायचंय आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे म्हणजे हे गरम असल्यामुळे आपल्याला पोळत असेल तर आपण थोडासा हात ओला करून घेऊ आणि थोडंसं आपल्याला ओलसरपणासाठी कारण पीठ थोडंसं सुक्कच आहे आता आपल्याला हे मस्तपैकी दोन हाताने मळून घ्यायचं आहे छान असं मळून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित बघा मी सगळं पीठ व्यवस्थित म्हणून घेतलं आता मी ही जी अर्धी वाटी पाणी घेतलेली आहे तर मला ह्या पूर्ण पिठाला ही पाणी बस होईल जसं तुम्हाला पाणी लागेल तसं हे नॉर्मल पाणी आहे गरम पाणी नाही आहे तर थोडंसं कोमट पाणी घ्याल तर बरं आहे तर आपल्याला व्यवस्थित छानसं मळून घ्यायचं आहे जेवढं छान मळाल तेवढी भाकरी आपली चांगली आहे तसंही पीठ मळलं तरी आपण ज्यावेळेस भाकरी करतो त्यावेळेस आपला पुन्हा एकदा तो हुंडा आहे तो चांगला मळून घ्यावा लागतो बघा छान मी मळून घेतलं आहे असं व्यवस्थित आपल्याला हाताच्या पंजाच्या आपल्या खालच्या साईडने व्यवस्थित देऊन दाब देऊन आपल्याला मळायचं आता हे आपलं पीठ मळलं गेलं आहे मी सुक्कं पीठ घेतलं आहे आणि ह्या पिठाची मेनी एक गोळा करून घेतला आहे आता ह्याच्या आपण हळूहळू असेच गोळे करून घेऊ आणि चपात्या बनवल्या आधीच गोळ्या करून ठेवायची गरज नाही मी खाली पीठ घेतलं आणि चपात्यासारखं आपलं लाटायला घेतलं सुक्क पीठ लावा ही आपली पाण्यावरची भाकरी नाही आहे ही आपण पिठाचा वापर करून याला लाटून काढा मग घेणार आहेत सेम चपात्यासारखीच होतार ही एकदम सॉफ्ट जेवढी पातळ होईल तेवढी आपण लाटायची एकदम ही पातळ नाही लाटायची पण आपण चपाती जेवशी लाटतो तेवढी मधून किनारीच्या साईडने बेलनं घेऊन आपल्याला ही भाकरी चांगली लाटून घ्यायची आहे बघा छान लाटून झालेली आहे दिसतंय एकदम मस्त आता आपण तवा आधीच गरम करायला ठेवला आहे मी लोखंडी तवा आता मी भाकरी त्याच्यावरती टाकते जी पिठाची बाजू आहे ती वर घ्यायची आणि आपल्याला त्याच्यावरती थोडं थोडं पाणी लावायचं आहे गॅस ह्या वेळेस आपल्याला थोडं मीडियमच ठेवायचं आहे आता आपली जी भाकरी आहे त्याला थोडंसं व वरून केलं आणि थोडे छोटे छोटे फोडं यायला लागले की आपल्याला ती पलटी करायची आहे तर आता ती आपली शिजती आहे भाकरी बऱ्यापैकी बघा थोडी वाफा निघतायत एक साईड आपली छान अशी भाजून घ्यायची बघा छान भाजून घ्यायची आता एक तवा ज्या वेळेस आपण तव्यावर भाकरी टाकतो आणि आता पलटून घ्यायची तव्यावर जेव्हा भाकरी टाकतो तर भाकर चिपकू नये म्हणून थोडंसं तव्याला तेल लावून तेल लावायचं आणि पुसून घ्यायचा तवा आता बाप सेकंड टा जी सेकंड साईड करायच्या आधी आपल्याला खालच्या खाली भाकर चिपकून आहे म्हणून एकदा उलताना आपण फिरवलेलं आहे आणि आपल्या कडे ज्या आहेत भाकरीच्या त्या आपण छान भाजून घ्यायच्या आहेत आता लोखंडी तवा हा मध्येच गरम जास्त होतो त्याच्यामुळं काय करायचं ही जी भाकरी आहे ती आपण थोडी किनार त्याची सरकून ती मध्ये किनार आणायची आणि सगळी किनार व्यवस्थित अशी भाजून घ्यायची बघा आता आपण पलटले आता बघा आपली भाकरी छान अशी फुगेल छान अशी फुगलेली दोन मिनटं खालच्या साईडला पण भाजून घ्यायचं दोन मिनटात खालच्या साईडला भाजून घेतला आपण आणि बघा आपली भाकरी झालेली आहे मस्त अशी फुललेली दोन असे भाकरीचे पाठ झालेले आहेत आणि भाकरी आपली झालेली आहे तर ही आपण ठेवून देऊ टोपलीमध्ये आता दुसरी भा चपाती बी चपातीसारखी भाकरी मी तुम्हाला करून दाखवते पुन्हा गोळा घ्यायचा त्याला पीठ लावायचं आणि व्यवस्थित अशी छान अशी पातळशी लाटून घ्यायची बघा अशी व्यवस्थित आपली जी किनार आहे चपाती ह्या भाकरीची ती आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे पीठ घ्यायचं आहे खाली आणि छान असं लाटून घ्यायचं आहे मस्तपैकी लाटून घेतलंय त्याची किनारच बघा मी लाटते जास्त मध्ये जास्त पातळ करायची नाही व्यवस्थित मधून किनारच्या साईडला आपलं बेलनं फिरवत राहायचं आहे आणि आपली भाकरी बघा किती छान झालेली आहे व्यवस्थित गोल गोल अशी करत हाताने आपली भाकरी आपल्याला बनवायची छान अशी आपण लाटून घेतली आहे बघा किती छान लाटली गेली आता पुन्हा आपला तवा तर गरमच आहे भाकरी काढल्यानंतर पुन्हा तवा मिडियम ठेवायचा आहे आता पुन्हा आपण ह्याला पाणीला वरतून थोडंसं पाणी सुकलं आणि थोडे फुड्या फुड्या आल्या की आपण ह्याला पलटी करू बघा व्यवस्थित शेकली गेली आहे भाकरी आता ह्याला आपण पलटी करू ह्या वेळेस पलटी करू त्यावेळेस थोडा गॅस थोडा थोडा मिडियम थो� ठेवायचा बघा वरच्या साईडनी पण चांगली शिजतीय भाकरी सतत हलवत राहायची नाही तर किनारीला किनारीमध्ये घेऊन आपल्याला भाजून घ्यायची मी पुन्हा पलटली बघा आपली भाकरी आता छान अशी फुगली जरी भाकरी फुगत नसेल तर तिच्या किनारी व्यवस्थित दाबून घ्यायच्या ती छान फुगते अशाच आपण सगळ्या भाक भाकरी करून घेऊया आपल्या सगळ्या भाकरी अशाच आता ह्याच्यामध्ये हे की ज्यावेळेस आपण भाकरी शेकतो त्यावेळेस फर्स्ट टाईम आपण जेव्हा घॅसवर ठेवतो तेव्हा मिडियम गॅस बारीक ठेवायचा आणि नंतर पलटी केल्यानंतर थोडासा वाढवायचा आणि नंतर फास्ट फुगायच्या वेळेस फास्ट करायचा आता अशा चपात्या करून घेऊ बघा आपल्या भाकरीच्या चपात्या झालेल्या आहेत चपात्यासारखेच आहे म्हणून मी चपात्या बोलते पण ही आपली लाटणीवरची भाकरी आहे बघा किती सॉफ्ट झाली आहे किती मऊ झाली आहे मी हाताने त्याची गोळी करते तरी चिपकत नाही आहे एकदम छान अशी भाकरी झालेली आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या भाकरी कशा होतात त्या या भाकरी खायला खूप टेस्टी होतात आणि लवकरात लवकर ट्राय करा थँक्यू